टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। हेलो हेलो। हाँ हेलो, सचिन भैया बोलता का? हाँ हाँ भैया, ते मी देवणीला राहतो, कॅल्क्युलेशन ते माझी बायको डिलिव्हरी झाली आणि त्याने मला तिथून इथं उदगीरला पाठवले सरकारी दवाखान्यात. मग इथून आता ह्याने म्हणतात लातूरला जावा, 3 तास बसले तिथं, आणि आता म्हणते इथून तिथं लातूरला जावा. मग कशाबद्दल? आता हिला रक्त कमी आहे ना, 5.4 आहे, मग त्याने तिथून इथं पाठवून दिले, इथं होते. म्हणून मग हे म्हणतात पेशंटला काय झालं तर जिम्मेदारी आम्ही नाही, सही करून द्या आणि त्या चढीचं रक्त, नाही तर तुम्ही लातूरला जावा. मग आता तिला भूक भरायला नाही, चक्कर यायला लागली. हॅलो। हा, तर असं म्हणायला लागेल त्याने, आता इथून तिथं जावा, तिथून लातूरला जावा. मग डिलिव्हरी झाली? डिलिव्हरी कुठल्या? म्हणलं तुम्ही देवणी तालुका हे उदगीर पसलं, नाव काय तुमचं? परमेश्वर गिरी. परमेश्वर गिरी का? दादाजी तो बना गाड़ी घरे में था, चाय इधर हाथी था, आरसी मेल ऊपर है. मैंने कितना रखा आप? काय मदद पाई था? है ना रे? हाँ, तो काय मदद पाई है? त्याने म्हणतात की आता 3 तास झाला आम्हाला येऊन इथं सगळं केलं, मग नंतर म्हणले रक्ताचे रिपोर्ट आणल्यानंतर इथं रक्त चढलं तर पेशंटला काही रिएक्शन झालं तर आमच्याकडे काही नाही, तुम्ही लातूरला जावा म्हणले. उदगीर मध्ये तुम्ही का? हा, उदगीर मध्ये आहे. आता उदगीरच्या शिबिर उदगीरचा आहे ना सरकारी दाखवणार, तिथं आहे ना उदगीर सिव्हिल मध्ये ना? हा, तिथे नाही का ब्लड भेटत नाही का? ते ब्लड आहे, पण त्याने म्हणतात की रिएक्शन काय झालं तर आम्हाला काही सांगायचं नाही, तुम्ही सही करा, पेशंटला काय झालं तर आम्ही जिम्मेदार नाही. चौकशी करून द्या ना त्याला. त्याने असं म्हणतात ना डायरेक्ट इथं. किती झालं डिलिव्हरी? बाळा किती वर्ष किती दिवसाचं आहे? नाही नाही, आताच काल सकाळी डिलिव्हरी झाली 7 वाजता. तर ते लगेच म्हणतात त्याने आता इथून इथं पाठवून दिले सकाळी आम्हाला. मग तिथं आम्ही इथं सकाळी आलो 12:30 वाजता. इथं 12 वाजल्यापासून इकडं कागद ठेवून घेतले, सगळं ठेवून घेतले. मग ते आमचे पहिल्याचे कागद देत नाहीत, त्यांनी लातूरचे लिहून दिलेले, ते कागद घेऊन जावा म्हणतात तिकडं लातूरच्या हॉस्पिटलला का? हा, ते सरकारी नियम आहेत, ते कागद आम्ही देऊ शकत नाही म्हणजे. बायकोचं नाव काय? प्रतीक्षागिरी. प्रतीक्षागिरी का? हा बर. मग आता तुम्हाला काय मदत पाहिजे मला एवढं सांगत? आता यांच्या मनावर लगे आमचे आई वडील गावाकडून इकडे यायला लागले, ते म्हणतात लगेच जावा आता बसून लातूरला जावा. हा, लातूरला जावा म्हणतात. डिलिव्हरी कुठे झाले? देवणी मध्ये. देवणीच्या हॉस्पिटल मध्ये का? हा, देवणीच्या हॉस्पिटल मधून इकडे पाठवून दिले जावा. म्हणून इथं रक्त चढवायचं आहे सोय. मग आता त्याने इथून इथं म्हणतात तिकडे जावा आता लातूरला. आता लेकरं एवढं बारीक आहे, तिला चक्कर त्याने उरलेली आहे, कसं जायचं तेवढं लांब. ठीक आहे, तुम्ही काय करा ऐकून घ्या. हा, डॉक्टर कोण आहे तिथं माहिती आहे तुम्हाला? डॉक्टर आहेत ना, मध्ये बसलेत तिथं. डॉक्टरला द्या फोन. द्या एक मिनिट. हा, जा. त्याने म्हणतात आम्ही जिम्मेदार नाही, फक्त सही करून द्या आम्हाला, आम्ही इथंच रक्त चढवतो. म्हण दोन बाटल्या रक्त द्या, पण तुम्ही आम्ही करतो चौकशी करून द्या ना पूर्ण. हॅलो. हे नेटवर्क बंद पडायला लागले तिकडं मध्ये का? हा, मी पहिले बी ट्राय केलं होतं, कॉलच लागत नव्हता मधून का? हा, म्हणजे तिथं गेलं ना मध्ये रेंज येत नाही, बंद पडायला लागली डायरेक्ट. हा, आता कसं करायचं? बाहेर येत नाही डॉक्टर ते का? ते डॉक्टर येत नाही ना बाहेर, मॅडम आहे ती. मॅडम आहेत का? त्यांना बोला ना.
मॅडम एक मिनिट बोलायचं सांगा त्यांना. त्यांच्या हाताखाली एक मॅडम आहे त्यांना बोला, त्यांनी बघा सांगतात. हॅलो हॅलो हा बोला भैया. त्यांनी काय म्हणाल्यात इथं जर थांबायचं जर असलं सर सही करून थांबा, नाहीतर रेफर सिटी द्या सही जर करणार झाल तर म्हणाल्यात. कोण आहे तुम्ही? मॅडम मॅडम तुम्ही कोण आहे? रेंज नाही ना मधी. कोण बोलणारे? हा ते बोलणारे मॅडम कोण आहेत? ते बोलणारे आता खालचे त्यांचे. हा त्यांच्या आता खालचे ते सिस्टर आहे का? हा त्यांना बोलायचं ते मॅडमला. मग कसं बोलायचं आता त्यांना? तिथं मधी गेला नाही मोबाईलचा रेंजच राहत नाही, लगेच बंद पडते. बाहेर येत नाही का ते मॅडम? बाहेर येत नाही ना मॅडम. ती कसं करायचं आता? कॉल डिस्कनेक्ट होते मध्ये गेले की. हा तू मध्ये चालले तर आवाज येत नव्हता. हा आता मी मध्ये चाललो होतो ना, गुई गुई कराल तर मोबाईल लगेच बंद पडते. मग ऑफिस आलो परत. कसं करायचं होता आता? काय करावं आता? मध्ये गेले की बंद पडते लगेच, रेंज राहत नाही त्याला. येईल ना बाहेर ती मॅडम, त्यांना बोलून घ्या ना बाहेर. मॅडम एक मिनिट बोल, बघतो रेंज असते का एक मिनिट. हॅलो हॅलो. हा रेंज आहे ना सर? आहे. हा एक मिनिट. हा हॅलो हॅलो. हा द्या. कोण आहे? बोला. कोण आहे? सचिन भैया. हे हॅलो. हॅलो हा कोण बोलायला भैया? हॅलो नमस्कार मॅडम. नमस्कार. सचिन भाई पवार बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना पोलीस डिपार्टमेंट काम करतोय. काय म्हणून काम करतो? पोलीस डिपार्टमेंट आणि सामाजिक काम करतोय म्हणलं पूर्ण भारतभर. आप तो एज्युकेटेड है ना, आपको तो समझ में आएगा जो मैंने बोल रही हूँ. अभी सुनो, उसका डिलिव्हरी कल हो गया भैया. उसका एज भी है 5.1, 5 आहे तिचा एज भी. आता तिला काही ऍक्टिव्ह ब्लीडिंग नाही आहे, ब्लीडिंग अंगावर वगैरे जास्त जात नाही. आता तिचं आम्ही परत करून बघितलंय तर रक्त तिचं 5.1 आलंय एज भी, आणि तिचं शुगर आलंय 150, आणि युरिन मध्ये प्रोटीन पण तिचं 1 आलंय. याच्यामध्ये कसं असतं की आपण 72 घंटे आपण वाट बघू शकतो. कधी कधी कसं असतं की ते रक्त कमी असल्यामुळं जे आपली पिशवी असते ते आकुंचन पाहत नाही, आणि त्याच्यामुळे जास्त ब्लीडिंग होण्याचे पण चान्सेस असतात. आणि कधी आपण आता इथं रक्त चढवलं त्याची काही ऍडव्हर्स रिॲक्शन आली तर आपल्याकडे इथं आयसीयू सेटअप नाही आहे भैया आपल्या हॉस्पिटलमध्ये. हा आयसीयू वगैरे नाही आहे इथं बघण्यासाठी, दुसरे फिजिशियन वगैरे अवेलेबल नाही आहे तिथं, आणि शुगर तिची वाढलेलीच आहे. आणि सगळे तपासणी करून गेल्यानंतर मग तिला रक्त चढवावं लागतं. आम्ही इथं रक्त चढवायला तयार आहेत, पण त्यांना ऍडव्हर्स रिॲक्शन होऊन तिला जर मृत्यू पण झाली पेशंटची तर आम्ही इथं चढवतो असं आम्हाला सही पाहिजे. हाय रिस्क तुम्ही दिला तर आम्ही हाय रिस्क घेऊ भैया. आम्ही त्यांना तसं म्हणलं की लातूरला मोठं हॉस्पिटल आहे, आयसीयू सेटअप आहे. तुमच्याकडे जे मशिनरी असेल ते होत असेल तर पूर्ण द्या त्यांना. हा भैया मी तेच. हा मी तेच त्यांना समजवायचे भैया. तुमच्यावर पण घेऊ नका, माझ्यावर पण टाकू नका ते. मी पण माझ्याकडून जेवढं होईल तेवढं ते लोकांना सहकार्य करतो. माझ्याकडे पाहुणे अनोळखी लोक म्हणायले भैया. मी तेच मी म्हणायले त्यांना की आमच्याकडे जेवढं आहे तेवढं आम्ही करू शकतो, पण नाही आपल्याला जास्त करायचं. हॅलो हा भैया त्यांना बोला मग एकदा. हॅलो हॅलो. हा ठीक आहे त्यांना फोन द्यायला. काय करा मॅडम ऐकून घ्या. हा तुम्ही पाठवून द्या ना, तुमचं एक पत्र देऊन त्यांना पाठवून द्या ना. अहो भैया मी लातूरची चिठ्ठी दिली, अँब्युलन्स बोलवून घेतली त्यांच्यासाठी, पण अँब्युलन्स निघून गेली. आता भैया काय करायचं? ओके ओके त्यांना पाठवून द्या. मी बोलतो पण त्यांना त्यांचं आता त्यांनी आता गाडी गेलेली आहे भैया. आता दुसरी गाडी अवेलेबल कधी होणार काही नाही मला नाही माहिती. ते त्यांना आधीच चिठ्ठी दिली होती, अँब्युलन्स करून दिली होती, त्यांनी गेले नाहीत. आता ती त्यांची चूक आहे. आता ते त्यांना सांगा काय करायचं काय नाही. हॅलो मॅडम. हा आणि त्यांना मी सही चिठ्ठी दिली, त्यांना सही करायला सांगायला तर ते सही द्यायला तयार नाही आहेत. ओके ओके ठीक आहे. नाही थोडा अनाडे लोक सहकार्य करा तुम्ही. बोलतो मी त्यांना, मी त्यांना बोलतो. त्यांच्यावर भरोसा करून त्यांना चिठ्ठी दिली भैया, तर चिठ्ठीवरती सही करायला तयार नाही आहेत की आम्ही असं सांगितलंय म्हणून त्यांना सगळं. बघा त्यांना बोला. हे बोला त्यांना. हॅलो हॅलो. हा
तुम्हाला ते एक पत्र त्यांच्याकडे मशिनरी नाही म्हणले त्यांनी, नाही तर तुमच्या पेशंटला पूर्ण काय पण होऊ शकतं लक्षात ठेवा. हा पेशंटला दुसरं काही तर होऊन जाईल. तुम्ही काय करा माहितीये का, हॅलो त्यांच्याकडून एक लेटर घ्या आणि अँब्युलन्स पण करून द्याल म्हणे. लेटर दिलेत ना, मग आता काय करा, तुम्हाला अँब्युलन्स थोड्या वेळात तुम्हाला काय ऍडजस्ट करून देतील. अँब्युलन्स गेले ना आमच्या आई वडील उलट म्हणून केलं होतं मी. मग थांबा आता गेले ना तर थांबा थोड्या वेळात आणखी थांबा द्या आणि हे करा म्हणजे. अरे बाबा ऐक पुढचं माझं पहिले. हॅलो हा ऐक माझं पहिले पुढचं. हा थोडं थांबा तुम्हाला आणखीन करून देतील. गोड गोड बोला त्यांना, तुम्हाला लातूरच्या हॉस्पिटल मध्ये सगळ्या सुविधा भेटून जाईल तिथं. हो ते मी आनंद तेच म्हणले. आता मग जाऊ द्या म्हणलं काय करायचं. तुम्ही एक बोलला ते मॅडम एक बोलला मॅडम केला होता ना मी तवा मग ती पूर्ण दुसरी माहिती सांगत होता. ते मॅडम दुसरी माहिती सांगितली ना कळलं पूर्ण. ती मॅडम सगळं सांगितले ना मग ते आता तुम्ही म्हणलं. हो ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही काय करा, हॅलो हा थांबा तिथं थोड्या वेळात ते मॅडमला द्या फोन, त्याला गाडी द्या, अँब्युलन्स द्यायला लावतो. मॅडम म्हणल्या ना अँब्युलन्स गेली म्हणून आता द्या त्यांना. मी द्यायला लावतो अँब्युलन्स द्या त्यांना. पण आमच्या आई वडील उलट आहेत ना, ते मी काय करणार. मी पुण्याला राहतो इथं. पुण्याला लातूरला बोलून घ्या ना त्यांना, आई वडील तुझ्या तुमच्या आई वडील लातूरला बोलून घ्या ना. आमच्या आई वडापाशी मोबाईल नाही, त्यांनी इथून इथं देऊन येऊन इथे यायला लागलेत. फोन करतील ना तुम्हाला त्यांनी. फोन नंबर नाही ना सर त्यांच्याकडं. तुम्हाला फोन करतील ना त्यांनी. हॅलो हा तुम्हाला फोन करतील ना तिने. इथं नाही ना त्यांनी हुडकत बसतात येऊन, त्यांच्याकडे मोबाईल नाही. मग आता काय करू दे, मग तुमच्या आई वडिलाला पण गाडी पाठवू द्या का घ्यायला. नका नका आम्ही जातो. कसं जातो आता, कशा नंतर जातो ना बघा. ठीक आहे मग आता तुमची इच्छा तशी.